मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 066 495। जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पथसंस्था क्रमांक 1 वतीने आयोजित गुणवंता पाल्यांच्या सत्काराचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता। प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पथसंस्था क्रमांक 1 यांच्या वतीने सभासदांच्या 10वी व 12वी परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त पाल्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो। यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना CEO दिलीप स्वामी संबोधित करीत होते। यावेळी बोलताना दिलीप स्वामी म्हणाले की 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गुणवत्ता मिळवून थांबू नका, तुमच्या यशाचा आलेख हा चढताच राहिला पाहिजे। आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करायचे असेल तर शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आतापासूनच करायला लागा। फक्त तासनदास अभ्यास करूनच यशस्वी होता येते असे नाही, स्पर्धा परीक्षांची संपूर्ण माहिती घेऊन त्याप्रमाणे अभ्यासाचे नियोजन करा। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शकंदे, पंडित भोसले यांनी मार्गदर्शन केलं। मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, पथसंस्थेचे चेअरमन विवेक लिंगराज, व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर आदी उपलब्ध होते। यावेळी बोलताना CEO स्वामी यांनी आपलं मत मांडलं। दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन विवेक लिंगराज यांनी केलं तर सूत्रसंचालन डॉक्टर शत्रुघ्न माने यांनी केलं व आभार व्हाईस चेअरमन सुहास चेळेकर यांनी मानले। या प्रसंगी ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, संचालक दत्तात्रय घोडके, शेखर जाधव, शहाजान तांबोळे, विष्णू पाटील, धन्यकुमार राठोड, हरिबा सप्ताळे, सुंदर नागटळक, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी, दीपक घाडगे, सुखदेव भिंगे, अनिल जगताप, त्रिमूर्ती राऊत आदी उपस्थित होते। दरम्यान कार्यक्रम यशस्वितेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे, सुभाष काळे, अशोक पवार, विनोद कदम, जगदेवी अंजनाळकर आदींनी परिश्रम घेतले। पत्रकार आहे आमचे प्रमोद बोडके साहेब, हे अतिशय मानांकित असल्या जे पत्रकारितेमध्ये एक आयडेंटिफिकेशन त्यांना दिलेलं जातं राष्ट्रीय पातळीवरचं, राज्य पातळीवरचं, त्याचं नामांकन झाल्यानंतर श्री प्रमोदजी यांचा सत्कार, त्या सर्व सत्कारमूर्तीचं मी मनापासून बऱ्याचदा बोललेलं आहे, त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि आता सांगितल्याप्रमाणे श्री पुस्तक देणं, मोमेंटो देणं किंवा आणखी काही स्वरूपामध्ये कुठल्या काही बक्षीस देणं हे फक्त एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये आहे, परंतु आपल्या या भक्ती घेणे आणि यासारखे अनेक विषय ही पतसंस्था अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत असते हे मागील 3 वर्षापासून मी या ठिकाणी पाहतो आहे। आणि मी बाहेर जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मित्र परिवारात पाहुण्याला गेल्यानंतर मी सांगत असतो की पतसंस्था ही कशी असली पाहिजे, तर जिल्हा परिषद सोलापूर कर्मचारी पतसंस्था एक संख्या म्हणजे एक काळ असा होता पुरातन काळामध्ये, वेदांच्या काळामध्ये किंवा धार्मिक काळ जेव्हा होता तेव्हा असं म्हटलं जायचं की धर्म रक्षिते रक्षिता, म्हणजे धर्म हे आपलं रक्षण करते त्यामुळे आपण धर्माचं रक्षण केलं पाहिजे। त्याच्यानंतर कालांतराने ती संकल्पना मागे पडली, आता अर्थोरक्षिते रक्षिता असं झालेलं आहे। अर्थ हे अतिशय महत्वाचं साधन साध्य सुयोग आहे आणि ह्या अर्थार्जनाच्यासाठी आपण नोकरी करतो, शेती करतो, उद्योग करतो आणि ह्या पतसंस्था सुद्धा आपल्या पैशाचा सुयोग व्हावा, सुविनियोग व्हावा, आपल्या वेळ प्रसंगाला खर्च मिळावा, आपल्यातून या बचतीच्या माध्यमातून 4 पैसा मिळावा आणि त्या सभासदाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा सभासदाच्या स्वप्नपूर्तीसाठी हा पैसा त्यांना मिळावा म्हणून ही पतसंस्था वेगवेगळ्या ठिकाणी झटत असतात। परंतु पतसंस्था एकच्या सर्वच अध्यक्ष, सचिव, सदस्य यांनी सातत्याने जिल्हा परिषदमध्ये एक वेगळं वातावरण, ज्याला आपण सकारात्मक वातावरण म्हणूया, प्रगतीसाठी आवश्यक असलेलं वातावरण म्हणूया किंवा नवचैतन्य निर्माण करणारं वातावरण म्हणूया, अशा पद्धतीचं वातावरण
पतसंस्थेने केलेली आहे. आज जे सगळ्यातली जी कर्मचाऱ्यांची पतसंस्था आहे त्यांनी जे आज चांगला एक उपक्रम सुरू केला आहे. आम्ही प्रथमतः जे ज्यांना चांगले मार्क्स पडले किंवा सिलेक्शन झाले आणि आमचे पूर्णतः कर्मचारी पण आहे सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अशा कार्यक्रमांमुळेच पुढच्या विद्यार्थ्यांना किंवा आमच्या कर्मचाऱ्यांना पुढं असंच प्रोत्साहन मिळत जाईल अशी मी खात्री बाळगतो. पुढच्या एकदा सगळ्यांना